नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अपूर्ण आकृती पूर्ण करणे या घटकातील पहिला उपघटक चौरस आकृती पूर्ण करणे या संदर्भात उपयुक्त टिपा आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या घटकावर आधारित प्रश्न कसे विचारले जातात आणि परीक्षेत विचारलेल्या प्रश्नाला उपयुक्त टिपाद्वारे सोडवायचं कसं असतं ते आज आपण पाहणार आहोत हे पहा मित्रांनो पहिली प्रश्नाकृती आपल्याला दिलेली आहे परीक्षेमध्ये स पण अशीच प्रश्नाकृती आपल्याला दिलेली असते आणि त्याच्याशी संलग्नित चार उत्तर आकृत्या पर्यायामध्ये आपल्याला दिलेल्या असतात ह्या प्रश्नाकृतीचा एक भाग आपल्याला मोकळा दिलेला असतो आणि आपण उपयुक्त टिपामध्ये सांगितलेलं आहे की प्रश्नाकृती दिली असता चौरस आकृती आपल्याला इथं दिलेली आहे या चौरस आकृतीचे चार भाग पाडायचे आहेत आणि प्रत्येक भागाला वर्णाक्षराने दाखवायचं आहे ए बी सी आणि डी इथं सी हा भाग आपल्याला मोकळा सोडलेला दिलेला आहे आणि आप आपल्याला सी या भागात या चार पर्याय आकृतीपैकी कोणती पर्यायाकृती योग्य बसेल ते आपल्याला यातून निवडायचं आहे या आता प्रश्नाकृतीला पाहिल्यावर ए बी सी हे तीन भाग आपल्याला दिलेले आहेत आणि चौथा भाग आपल्याला ह्या पर्यायाकृतीमधून शोधायचा आहे आता यासाठी उपयुक्त टिपामध्ये आपण सांगितलेलं होतं की एकतर आरशातील प्रतिमा असू शकते एकतर पाण्यातील प्रतिमा असू शकते किंवा आकृती घटीवत फिरलेली असू शकते किंवा प्रतिघटीवत फिरलेली असू शकते या पर्यायापैकी या उपयुक्त टिपापैकी एक टीप यामध्ये दडलेली आहे आणि ती आपल्याला शोधायची आहे जर आपण आकृती एला पाहिलं आणि आकृती एपासून आकृती बीकडे जर गेलं तर आकृती ए पासून आकृती बी ही घटीवत काटकोनात फिरलेली आपल्याला दिसते पहा कारण हा चौकोन इथं होता असं फिरल्यावर हा चौकून इथं आलेला आहे आकृती बी मधून आकृती डी मध्ये जेव्हा आपण जाऊ त्यावेळी परत ही आकृती घटीवत फिरलेली दिसते आपल्याला क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये काटकोनात फिरलेली दिसते हा चौकोन इथं होता घटीवत फिरल्यावर हा चौकोन कुठे आला इथं आला परत या जागी काय येणार आहे जी मोकळी जागा रिकामी सोडलेली आहे सी या ठिकाणची जागा आपल्याला पर्याय आकृतीतून शोधायचे आहे तेव्हा या आकृतीला पण घटीवत काटकोणात फिरवली पाहिजे या आकृतीला आपण जेव्हा घटीवत काटकोणात फिरवले जाऊ त्यावेळी हा जो चौकोना आहे तो इथे येईल आणि हे जे मधील रेषा दाखवलेले आहेत ते पण आकृती क्रमांक चारप्रमाणे फिरतील म्हणून या प्रश्नाकृतीसाठी पर्याय उत्तर आकृती ही चार असणार आहे तर प्रश्नाकृती दोन आपल्याला दिलेली आहे प्रश्नाकृती दोनमध्ये हा ए झाला हा बी झाला हा सी झाला आणि डी झाला वर्णाक्षराने आपण दाखवल्यावर डी हे वर्णाक्षराचं ठिकाण आपल्याला मोकळं दिलेलं आहे आपल्याला ही चौरस आकृती फक्त पूर्ण करायची आहे मग पूर्ण करण्यासाठी आपण काय करू येथे अशी रेश ओढू परत इथे असा रेश घेऊ आणि अशी आकृती रेश ओढून घे गे, घेतल्यावर आपल्याला तयार होणारी जी आकृती आहे ती कुठे येणार आहे पर्याय क्रमांक चार सारखी दिसणार आहे म्हणून पर्याय क्रमांक चार या प्रश्नाकृतीसाठी आपलं उत्तर असणार आहे